हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आज ना तुम्ही बघू शकता, माझ्याकडे आलेल्या आहेत माझ्या सासूबाई, माझ्या नंदनबाई। ह्या नंदनबाई तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे रुपालीच्या किंवा मग मागच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दिसल्या असतील, त्यानंतर आत्ताच, कारण ह्या वर्षातून एकदाच येत असतात रक्षाबंधनात भाऊबीजला। तर रक्षाबंधनला गेल्या वर्षी आल्या होत्या, त्याच्यानंतर आत्ताच आलेल्या आहेत। गावी असतात माझ्या सासूबाईंच्या बहिणीची मुलगी, म्हणजे माझ्या मिस्टरांना बहीण नाही, त्याच्यामुळे मला ह्या नननबाई आणि माझ्या चुलत सासऱ्यांच्या मुली, म्हणजे त्या 5-6 जणी आहेत, 7 जणी सॉरी, तर अशा मिळूनच मला नंदा आहेत, मला सखी नणंद नाही, त्याच्यामुळे हेच ह्याच नंदा ज्या आहेत त्या माझ्या मिस्टरांना वगैरे दिरांना राखी वगैरे बांधतात, तर त्या राखी बांधायला आल्या होत्या। तर गेल्या वेळेस, म्हणजे मी जेव्हा आले होते गावावरून, त्यावेळेस रुपालीकडे गेल्या होत्या, त्यानंतर मग रुपालीकडे वाढदिवस वेदांचा वगैरे साजरा झाला होता, रक्षाबंधन तिकडे साजरं झालं होतं, त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ताई दिसल्या असतील, त्यानंतर मग आत्ता दिसत आहेत, कारण त्यांनी आम्ही वेगळं झाल्यापासून पहिल्यांदाच आमच्याकडे येत आहेत, तर त्यांना पण असं वाईट वाटलं की वेगळं झाले होतं आम्ही सगळेजणं, आणि पहिलं कोणाकडे जायचं असं वाटत होतं त्यांना, म्हणजे अगोदर एकत्र बघण्याची सवय होती सगळ्या फॅमिलीला, आता अचानकच वेगवेगळं झालं, त्यांना पण कसं तरी वाटलं, पण ठीक आहे। तर त्या म्हटल्या की वहिनी तुमच्याकडे मी आलेले नाही आहे, तर त्याच्यामुळे मला तुमच्याकडे यायचं, तर त्यामुळे ताई आल्या होत्या आमच्याकडे, आणि त्यांनी घर वगैरे बघितलं, छान वाटलं त्यांना, छान स्तुती करत होत्या, घर छान आहे वगैरे वगैरे। तर त्यातच सोबत मला त्या भाजी निवडू लागत आहेत आज। तर गेल्या वेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की ताई तुम्ही व्हिडिओ माझ्याबद्दल बनवलेले खूप छान होते, मला आवडले ते, तर त्यासाठी थँक्यू। आणि गेल्या वेळेच्या कमेंट पण त्यांच्या लक्षात होतं की तुमची नननबाई नुसती बसायला आली का, त्यांना काही काम नाही का, नननबाई काम करू लागत, तर ह्या कमेंट ज्या आहेत त्यांनी लक्षात ठेवून आज मला सांगितल्या होत्या की ताई अशा वहिनी अशा मला कमेंट आल्या होत्या, तर आता चला बाई मी तुम्हाला काम करू लागते थोडंसं, तर त्याच्यामुळे मी भाजी निसायला घेत होते, तर त्याच्यामुळे त्या पण मला भाजी निसू लागत होत्या किंवा निवडून देत होत्या। तर आज माझ्याकडे त्या आल्या होत्या खूप दिवसानंतर, पहिल्यांदा म्हटलं तरी चालेल वेगळं राहिल्यापासून, तर म्हटलं जेवून गेल्याशिवाय कसं काय घालवायचं ह्यांना, कसं काय सोडायचं, त्याच्यामुळे म्हटलं ते आता जेवूनच जा, तर आता आमचा दोघींचा पण उपवास होता, तर उपवास म्हटलं उपवास इथं सोडून जा, तर त्यासाठी मी इथं भाजी वगैरे करत आहे, स्वयंपाकाची तयारी करत आहे, आता मुलं क्लासला गेले असल्यामुळे त्याच्यामुळे घरामध्ये धिंगाणा नाही आहे, तर तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा। तर आता ताईंना पण जायचं आहे लवकरच त्यांच्या गावी, त्यांच्या मिस्टरांचा फोन वगैरे येतो आहे, मुलगी आजारी पडलेली असल्यावर असं वाटतं की कधी जाऊ कधी नाही असं झालं आहे त्यांचं पण, तर त्याच्यामुळे त्यांना लवकर जायचं आहे। तर आज मी लवकर स्वयंपाकाला लागले होते, कारण उपास सोडायचं होतं, ताईंना पण तिकडे जायचं होतं त्यांच्या इकडे, त्याच्यामुळे मग लवकर स्वयंपाकाला लागले। आणि स्वयंपाकाला आज मी बनवणार आहे शेपूची भाजी, जे मला अगोदर माहीत नव्हतं की ताई येणार आहेत, आई त्यांना घेऊन येणार आहेत, हे मला माहीत नव्हतं, ते कधी जाणार आहेत हे पण नव्हतं माहिती, पण अचानक त्या आल्या आणि अगोदरच मी भाजी वगैरे आणून ठेवलेली, तर भाजीमध्ये मी शेपूची भाजी वगैरे आणलेली, तर म्हटलं शेपूची भाजीच करावी, तर शेपूची भाजी मी चिरून वगैरे शिजायला टाकलेली आहे छानपैकी, त्यानंतर मी डाळ भात बनवणार आहे, चपात्या, आणि ह्यांना फोन करून मी ह्यांना श्रीखंड आणायला सांगणार आहे, म्हणजे एकदम छान असं जेवण होईल आणि उपास सोडायला पण गोडधड होईल, तर त्यासाठी
तर आता इथे मी स्वयंपाक करायला घेते. भाजी झाली की मला लगेच मी पीठ पण मळून ठेवलं होतं आणि भाजी झाली की लगेचच मला डाळ एका कुकरमध्ये मी लावून ठेवली. डाळ शिजून झालेली आहे, फोडणी द्यायची, चपात्या लाटायच्या आणि त्यानंतर मग लगेचच भात टाकायचा त्याच्यामध्ये. तर एवढं सगळं होतं. तर मला पटापट स्वयंपाक झाला होता कारण आता हात बसला होता. मला एकटीला स्वयंपाक करण्याचं सगळं आयडिया आली होती त्याच्यामुळे मी पटापट करू शकत होते. तर आता चला मी भाजी वगैरे करून घेते. तर एक मला कमेंट आली होती की ती खूप मजेशीर मला वाटली आणि ते वाचल्यानंतर मग मी माझ्याकडे जास्त ऑब्झर्वेशन करायला लागले. ती कमेंट म्हणजे की ताई तुम्ही स्वयंपाक करताना मान वाकडी का करता. तर ही कमेंट वाचून मला खूप हसायला आलं होतं. मी 2-3 वेळा तो व्हिडिओ माझा बघितला होता जाऊन आणि आत्ता व्हिडिओमध्ये पण मला दिसलं की माझी मान थोडीशी वाकडी त्यासाठी मला लक्षात आलं. तर कसं असतं ना की आपल्याकडनं थोड्याफार सवयी असतात आणि त्या लागून जातात. तशाच पद्धतीने एकदा माझी मान अशी दुखत होती आणि त्याच्यामुळे मग मी तसंच वाकडं बघण्याचं हे केलं होतं. त्या दिवसापासून माझी मान वाकडी ती वाकडी जसं मला वाकडी बघायची सवय लागलेली त्यापासून. आता तुम्ही हसाल नाही तर काय पण करताल, पण मला तेव्हापासून वाकडं बघायची सवय लागली किंवा माझी मान वाकडी झाली असं म्हटलं तरी चालेल. आणि मला ह्याचं खूप हसायला आलं होतं. तर आई माझं ऑब्झर्वेशन करत होते मी स्वयंपाक कशी करते, काय टाकते, काय नाही. तर त्यांनी मला आठवण आणून दिली की डाळ नाही टाकली का. खरं तर माझ्या लक्षात नव्हतं डाळ टाकायची होती पण लक्षात नव्हतं, पण त्यांनी आणून दिलं लक्षात, त्यासाठी धन्यवाद ससूबाई. तर आता इथं मी डाळ टाकून घेते आहे. तर ही डाळ जी आहे मसूरची ती सगळ्या भाज्यांमध्ये चांगली लागते आणि लवकर पटकन शिजते पण. तर आता चला माझा स्वयंपाक होत चालला आहे. एकापाठोपाठ एकाचा मी स्वयंपाक करून घेणार आहे पटापट कारण उशीर व्हायला नको. आणि भूक पण लागली होती कारण उपवास होता दिवसभराचा, खिचडी थोडीशीच खाल्ली होती मी. तर आता उशीर व्हायला नको म्हणून मी पटपट पटपट करून घेणार आहे. आणि सासूबाई आणि माझी ननंदबाई पहिल्यांदाच माझ्याकडून जेवण जाणार आहे, त्यासाठी खूप छान वाटतं आहे आणि खूप पटापट खाऊ असं वाटत होतं. चांगले पदार्थ झाले पाहिजेत. पण खरंच स्वयंपाक सगळ्यांना खरंच खूप आवडला, नवजलं पण सगळ्यांनी आणि स्वयंपाक व्यवस्थित पुरला पण. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.